पत्नी आहे सोलापूर मधून सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील गावोगावी प्रचाराचा धडाका आता सुरू केला आहे आणि या प्रचारा दरम्यान त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवताना दिसून येत आहे माझ्याकडे सोसायटी बँक आणि कारखाना नसल्याने ईडीबीडीची भीती मला नाहीये त्यामुळे मी भाजप विरोधात बोलणारच असा आक्रमक पवित्रा प्रणिती शिंदे यांनी घेतला आहे. संविधान संपवण्याचा डाव भाजप आणि मोदीजी करत आहे. कालच काल रात्रीची गोष्ट, अरविंद केजरीवालना अटक झाली, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक. त्यासोबत काल सकाळी काँग्रेस पक्षाचे AICCचे सगळे अकाउंट खाती फ्रीज केली. फ्रीज काही कारण नसताना एक महिन्यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली. आता पुढे असं म्हणताय DK शिवकुमारना पण करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करतात, विरोधी पक्षाचे बँक अकाउंट सील करतात, विरोधी पक्षाला संसदेत बोलू देत नाहीत, विरोधी पक्षाच्या 50 आमदारांना निलंबित करतात. का? कारण का ते फक्त मोदींच्या विरोधात घोषणा देतात. विरोधी पक्षाच्या आमदारांचे माईक बंद करतात, कारण का आम्ही आवाज उचलतो. मग ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? जेव्हा पेट्रोल पंपवर गेल्यावर मोदींचे मोठे मोठे पोस्टर, व्हॉट्सअप उघडला की त्यांचे पोस्टर, TV लावला की त्यांची जाहिरात, रेडिओ चालू केली की त्यांची जाहिरात. तुम्हाला एवढं वेड्यात काढतात, एवढं खोटं बोलतायत, एवढं तुम्हाला फसवतायत. पण वस्तुस्थिती काय मला सांगा. गावोगावी गेलात, तळागळातल्या लोकांच्या काय अडचणी आहेत मला सांगा. एकही होडगी गावातल्या युवकाला NTPC सोडून मागच्या 10 वर्षात काय रोजगार मिळालाय? तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली आहे? महिलांना डूल मिळालंय? शेतकऱ्यांना भाव मिळालाय? बाकीचं सोडा, तुम्हाला पाणी मिळालंय? जर काही मिळालं असेल तर ते शिंदेसाहेब आणि काँग्रेसच्या काळात. त्याच्यानंतर दमडी मात्र तुम्हाला काही मिळालं नाही. आणि इलेक्शनच्या तोंडावर 2 रुपयांनी पेट्रोल कमी करतात. कोणतं? 300 रुपयाचं पेट्रोल 1300 झालेलं, आणि इलेक्शनच्या तोंडावर फक्त 2. म्हणजे आपलं भीक देत आहेत का? आपण भिकारी होत का? 2 रुपयांनी कमी म्हणजे अजून किती फसवाल तुम्ही आम्हाला, अजून किती येड्यात काढणार? आणि जर तरी पण आपण जर भाजपला मतदान केलं तर आपणच आपलं नुकसान करून घेतो, आपणच आपल्या कुऱ्हाडीवर पायावर कुऱ्हाड मारून घेतो. आणि अशा काळात जेव्हा लोकांची दिशाभूल होते आहे, जेव्हा लोकांना फसवलं जात आहे, जेव्हा पीक विमा मिळत नाहीये, जेव्हा शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, दुधाचे दर मिळत नाही, पाणी मिळत नाही आहे, तेव्हा आम्ही काँग्रेसवाले गप्प बसणार का? आम्ही घरातच बसणार का? मग तुमच्या बाजूने कोण उभं राहणार जर आम्ही घरात बसलो तर? आणि म्हणून आज आम्ही इथे आलो, गावोगावी जात आहोत, कारण का सगळीकडे मोदीजी खोटं सांगायचा प्रयत्न करतायत, पण तुम्हाला खरं कोण सांगणार? आम्ही नाही आलो तर कोण येणार? कारण का सोलापूर जिल्ह्यात सोलापूर लोकसभेत 5 आमदार भाजपचे आणि खासदार पण भाजपचे. मग ह्यांना उघड पाडायचंय, ते कोण पाडणार आमच्याशिवाय? आणि म्हणून आम्ही येतोय. तुम्हाला ही वस्तुस्थिती सांगणं महत्वाचं आहे, नाही तर परत तुम्ही फसाल. पण आम्हाला काही भीती नाही आहे. माझ्याकडे तर काही सोसायटी नाही, बँक नाही आणि कारखाना नाही, म्हणून मला ईडीबीडीची काही भीती नाही आहे. मी बोलणार भाजपच्या विरोधात, आणि मी नाही बोलली तर कोण बोलणार? तुमचे आदरणीय दोन्ही खासदार तर बोलले नाही, म्हणजे ते इतके कार्यक्षम ठरले की प्रत्येक वेळेस बदलावं लागला, आणि आता ते त्यांना कोण सापडतच नाही आहे. बट पंतप्रधान तुमचे, मंत्री तुमचे, खासदार तुमचे, आमदार तुमचे, पण सोलापूरला साधा विमान सेवा पण सुरू नाही करू शकले, सोलापूरला साधा पाणी नाही आणू शकले, रोजगार नाही उपलब्ध. एवढ्या थाटात माटात मोदीजी आलेले, पण काय झालं? तुम्ही मोदीजींकडे बघूनच मतदान केलं ना भाजपला. महाराजांना काय केलं? महाराजांनी असं होतं, मुखवट्याकडे बघून फसलात तर नुकसान आपला होतो, आणि काम करणारी लोक मागे राहतात. तुम्ही कामाच्या आधारावर जेव्हा जेव्हा मतदान केलं, शिंदे साहेबांनी कधी जात पात धर्म केला नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही त्यांना केलं ना मतदान,
तुम्हीच केलात ना, का केलं? शिंदे साहेबांनी एवढे वर्ष मतदान का केलं? का? काम करतात म्हणून. मग बाकीच्या जात पात बघून जर मतदान केलं, उदाहरण, त्यांनी काम केलं नाही केलं? म्हणून काम महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये. जे तुम्हाला जात पात धर्माच्या विळख्यात अडकवून मतदान करण्याच्या प्रवृत्त करतात ते लोकशाहीच्या विरोधात असतात, आणि त्याच्यामुळे नुकसान आपला होतो, त्यांचा फायदा होतो. पण हे आपल्याला दिसत नाही. ही आपल्या बरोबर खेळी करण्यात खेळी खेळली आहे ह्या लोकांनी, आणि आता पण तसंच लावत करतायत ते. लोकांमध्ये भांडणं लावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. त्यांची लोक घुसवतात आंदोलकांमध्ये, तेढ निर्माण समाजात, तेढ कारण का त्यांच्याकडे दुसरं काही नाही. आता त्यांना कळलंय की 400 पार नाही तडी पार होणार आहे त्यांचं, आणि म्हणून कदाचित त्यांना ठिकठिकाणी उमेदवार मिळत नाहीयेत, आणि म्हणून अटक करतात, म्हणून सील करतात. स्ट्रेट फाईट लढा ना, लोकशाही पद्धतीमध्ये इलेक्शन लढा ना. ही पद्धत कोणती आहे? जेव्हा तुम्ही असं करता म्हणजे तुम्ही घाबरलात, म्हणजे तुमच्या पायाच्या खालची जमीन सरकली आहे. हे सगळं तुमच्या समोर येणं गरजेचं आहे, म्हणून आज आम्ही आलो.